सुवर्ण संधी सुवर्ण संधी सुवर्ण संधी अहमदनगर जिल्ह्यातील अग्रगण्य पतसंस्था पोहेगाव नागरी पतसंस्था कोपरगाव आपल्या सर्वांसाठी घेऊन येत आहे फक्त 9 मिनिटात 90% सोने तारण कर्ज। चला तर मग संधीचा सोने करूया। या सुवर्ण संधीचा लाभ घेण्यासाठी आताच संपर्क करा पोहेगाव नागरी पतसंस्था कोपरगाव। आमचा पत्ता गोदाम गल्ली भाजी मार्केट कोपरगाव जिल्हा अहमदनगर। संपर्क क्रमांक 024-23-22-69-23। आपले नम्र नितीनराव औताडे पाटील संस्थापक पोहेगाव नागरी सहकारी पतसंस्था कोपरगाव। कोपरगाव शहरातील माधवराव कचेश्वर आडाव माध्यमिक व तांत्रिक विद्यालयातील सर्व माजी विद्यार्थी व विद्यार्थिनींचा स्नेह मेळावा नुकताच शाळेच्या प्रांगणात आयोजित करण्यात आला होता। शहरातील माध्यमिक मित्र फाउंडेशनच्या वतीने माजी विद्यार्थ्यांचा स्नेह मेळावा आयोजित करण्यात आला होता। यावेळी माध्यमिक मित्र फाउंडेशनच्या वतीने शाळेतील 300 गरजू विद्यार्थ्यांना शालेय उपयोगी साहित्य देण्यात आले, तसेच वृक्षारोपणाचा कार्यक्रम वर्गातील यशस्वी झालेल्या माजी विद्यार्थ्यांचा सन्मान करण्यात आला। सदर कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी राज्य पतसंस्था फेडरेशनचे अध्यक्ष काका कोटे होते, तर कार्यक्रमाचे प्रमुख पाहुणे म्हणून कोपरगाव नगर परिषदेचे मुख्य अधिकारी शांताराम गोसावी होते। यावेळी मंचावर प्रभारी मुख्याध्यापिका सौ भावना खैरनार, नगरपालिका शिक्षण मंडळ शाळा क्रमांक 1 बेब्यूताई, शाळा क्रमांक 3 निकमताई, उर्दू शाळा क्रमांक 4 शबनम खान, शाळा क्रमांक 6 निंबाळकरताई, तसेच माजी शिक्षक आर आर पाटील सर, साबळे सर, वाघ सर, पाटणकर सर, कुलकर्णी सर, नाईक सर, सोनवणे सर, उदावंत सर, गवळीताई, वानखेडे सर, ढेपले सर, जोशी सर, शेजवळ सर, जाधव मॅडम, भोसले मॅडम, बोराडे मॅडम, वाघतोर मॅडम, बोरफळकर मॅडम, नरोडेताई, मुसमाडे सर, वायखिंडे मामा आदी उपस्थित होते। यावेळी माजी विद्यार्थ्यांनी आपल्या शालेय जीवनातील आठवणींना उजाळा दिला। याप्रसंगी माजी विद्यार्थी कालवाप्पा आव्हाड, वाल्मिक लहिरे, कैलास महाजन, जगदीश लकारे, रवींद्र चौधरी, जितेंद्र पंजाबी, देवीदास पगारे, बाळासाहेब साळुंके, दीपक घेकडमल, चेतन सपकाळ, मनोज रणधीर, रमेश आगळे, अल्ताप मणियार, मुजफ्फर अत्तार, चांद पठाण, जमीर शेख, राहुल लखारे, दीपक आरणे, गोपीनाथ जाधव, राजेंद्र हाबडे, सुनील पगारे, अनिल शिंदे, संजय खिची, देवीदास साळवे, दिलीप घुमरे, किरण वरपे, बाळकृष्ण मांढरे, वसीम चोपदार मणियार, विष्णू कदम, संतोष धाकतोडे, शेख सर पगारे, विमल भालेराव, वंदना रणधीर, शालिनी जाधव, कुलकर्णी आदी उपस्थित होते। कार्यक्रमाचे प्रास्ताविक नितीन साबळे यांनी केले, सूत्रसंचालन बोराळे मॅडम यांनी केले, तर आभार कैलास मंजूळ यांनी मानले। आज आम्ही कोपरगाव नगरपालिका माध्यमिक तांत्रिक विद्यालयाचे सर्व माजी विद्यार्थी आणि विद्यार्थिनी 2019 नंतरचा यावेळेचा यावर्षीचा आम्ही पहिल्यांदा स्नेहमेळावा आयोजित केलेला आहे। आमच्या आजच्या या स्नेहमेळाव्यासाठी आम्ही विशेषत आमच्या माधवराव कचेश्वर आडाव विद्यालयातील जे गोरगरीब विद्यार्थी आहे सर्वच या सर्व विद्यार्थ्यांसाठी आम्ही शालेय बॅग या वाटप करण्याचा या कार्यक्रमामध्ये निर्णय घेतलेला होता। तसेच आजच्या दिवशी आम्ही शाळेसाठी वृक्षारोपण असा कार्यक्रम ठेवलेला होता। या वृक्षारोपणामध्ये आम्ही एक झाड नगरपालिका प्रशासन, त्याचप्रमाणे एक झाड माजी शिक्षक, एक झाड आजी शिक्षक, एक झाड माजी विद्यार्थी व एक झाड आजी शिक्षक आजी विद्यार्थी असे सगळ्यांचे मिळून आम्ही 10 झाड प्रत्येकी असं आम्ही समर्पित केलेले आहे त्यांच्यासाठी आणि त्याचं संगोपन सर्व आम्ही विद्यार्थी मित्र घेणार आहोत। आज या माध्यमिक मित्र फाउंडेशनच्या वतीने आलेले सर्व माझे मित्र परिवार, त्याचप्रमाणे सर्व माजी शिक्षक यांचे मी खूप खूप आभार आणि स्वागत करतो। त्याचप्रमाणे आम्हाला कोपरगाव नगरपालिकेचे मुख्याधिकारी श्री शांतारामजी गोसावी यांनी आमचा हा कार्यक्रम यशस्वीरित्या पार पाडण्यासाठी जी मान्यता दिली त्यांचे देखील मी या ठिकाणी आभार व्यक्त करतो। या कार्यक्रमासाठी कोपरगाव शहरातील प्रमुख तसेच समता नागरी सहकारी पतसंस्थेचे चेअरमन सन्माननीय ओमप्रकाश तथा काकासाहेबजी कोयटे या ठिकाणी उपस्थित राहिलेत। त्यांनी या कार्यक्रमाचं अध्यक्षस्थान आमच्या विनंतीला मान देऊन स्वीकारलं, त्यांचे देखील मी या ठिकाणी आभार व्यक्त करतो। आजच्या या कार्यक्रम यशस्वीतेरित्या पार पाडण्यासाठी सर्व शाळेचं प्रशासन, त्याचप्रमाणे खैरनार मॅडम, त्यांचे सर्व प्रशासकीय कार्यालयातील सर्व कर्मचारी यांनी जे आम्हाला मोलाचं सहकार्य केलं त्यांचे देखील मी या ठिकाणी आभार व्यक्त करतो। तसेच सर्व माजी शिक्षक, माजी शिक्षिका, त्याचप्रमाणे माजी विद्यार्थी, सर्व माजी विद्यार्थी यांचे देखील मी आभार व्यक्त करतो। त्याचप्रमाणे विशेषत आम्हाला पत्रकार मित्र यांनी देखील मोलाचं या ठिकाणी योगदान दिलं, त्यांचे देखील या ठिकाणी आभार व्यक्त करतो। धन्यवाद। माध्यमिक व तांत्रिक विद्यालय यांच्या मित्र फाउंडेशनच्या वतीने आज जो शाळेमध्ये विद्यार्थी माजी विद्यार्थी मेळावा आयोजित करण्यात आला आहे त्या मित्र फाउंडेशनच्या सर्व सदस्यांचं, सर्व सभासदांचं मी एम के आडव विद्यालयाची मुख्याध्यापिका म्हणून
त्यांचे खूप खूप आभार व्यक्त करते. त्यांच्यातून दरवेळीच विद्यार्थ्यांच्या हितोपयोगी असे विविध उपक्रम शाळेसाठी राबविले जात असतात. त्यातून विद्यार्थ्यांच्या प्रगतीला नक्कीच हातभार लागतो. तर हे विद्यार्थ्यांच्या हातून घडत असणारे उपक्रमांमध्ये अधिक वृद्धिंगत व्हावे हीच मी त्यांना शुभेच्छा व्यक्त करते. आणि त्याबरोबर त्यांच्या इतर उपक्रमांमध्ये येत्या पुढील काळामध्ये त्यांनी शाळेच्या प्रगतीसाठी विशेष मेहनत घ्यावी की जेणेकरून ते ज्या परिसरात राहतात त्या परिसरातील विद्यार्थी एम के आडावमध्ये कसे प्रवेशित होतील आणि शाळेची उत्तरोत्तर प्रगती होईल यासाठी त्यांनी आम्हाला हातभार लावावा. त्याबरोबरच विद्यार्थी शाळेमध्ये जे गरीब भोजपुरू विद्यार्थी आहेत विशेषतः विद्यार्थिनी त्या त्यांनी दत्तक घेऊन त्यांच्या पुढील शिक्षणासाठी त्यांनी विशेष मेहनत घ्यावी आणि विद्यार्थी जसं त्यांच्या हातून शाळेचं नाव उज्ज्वल होण्याकरता प्रयत्न होत आहेत तसंच इतर पुढील भविष्यात घडणाऱ्या नागरिकांपुढे सुद्धा एक मोठं उदाहरण ते ठेवून जातील अशी मी अपेक्षा व्यक्त करते. आणि पुन्हा एकदा आजच्या या कार्यक्रमासाठी माननीय श्रीयुत काकासाहेबजी कोयटे उपस्थित झाले होते त्यांचेही मी आभार व्यक्त करते आणि त्यांना आवाहन करते किंवा विनंती करते की त्यांनी शाळेच्या गरीब विद्यार्थ्यांकरता काही डिजिटल क्लासरूमकरता जर आम्हाला काही मानधन उपलब्ध करून दिलं तर नक्कीच शाळेच्या यशस्वीतेमध्ये मानाचा तुरा लागेल आणि त्याकरिता या विद्यार्थी मित्र फाउंडेशनचं देखील हातभार लागणार आहे याची मी खात्री बाळगते. पुन्हा एकदा सर्वांचे आभार व्यक्त करते.